देश में फिर एक कोरोना डराने लगा है। महाराष्ट्र में भी कोरोना पेशेंट में इजाफा होते नजर आ रहे हैं। ऐसे में केंद्रीय स्वास्थ्य मंत्री भारती पवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि केंद्र सरकार ने नए वेरिएंट को लेकर पूरे राज्य को निर्देश जारी कर दिए हैं। इसका ख्याल रखना होगा। जहां मरीज मिलते हैं वहां निर्देश दिए जाते हैं नए वेरिएंट से डरने की जरूरत नहीं है, सावधान रहे। जो वेरिएंट आहे त्या बाबतीत केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना निर्देश दिलेले आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी देखील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर VC द्वारे मीटिंग देखील केली। सर्व राज्यांना निर्देश, सूचना, नोटिफिकेशन, गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत। काळजी घ्यायची आहे। जसं आपण म्हणाला तसं काही राज्यांमध्ये, केरळ सारख्या राज्यामध्ये 2800 जास्त पेशंट, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रात देखील 37 संख्या होती आणि गोवा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि इतर राज्यांनाही दिलेल्या आहेत। काळजी करण्याचं कारण नाही, कारण JN.1 हा सब वेरियंट आहे आणि फार काही सिरियस नसला तरी आपण मात्र कोविडचा संकटाचा सामना केलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। विशेष करून सिनियर सिटीजन्स असतील, काही लोकांच्या ट्रीटमेंट चालू असतील, काही पेशंट ट्रीटमेंट घेत असतील, काही इम्युनिटी सप्रेस झालेले असतील, त्यांनी मात्र विशेष काळजी घेण्याची गरज आहे। JN.1 घाबरण्याची गरज नाही, परंतु काळजी मात्र निश्चित घ्या। काही सिम्प्टम्स आले, सर्दी, खोकला, ताप यासारखे, तर त्वरित रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या। सर्व राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा लेवलच्या हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला, मेडिकल कॉलेजेसला देखील सतर्क राहण्याचे आणि ट्रीटमेंट अवेलेबिलिटीचे सुद्धा निर्देश दिले गेलेले आहेत। नक्कीच आपण जसं म्हणालं तसं टेस्टिंग पण होत आहे। टेस्टिंग वाढवण्याबरोबर पॉझिटिव्ह केसेस आल्या तर लगेच आपण जिनोम सिक्वेन्सिंग करण्याकडेही भर देतोय। कुठला याच्यामध्ये हा व्हायरस आहे शोधण्यासाठी आणि त्या दृष्टीने आपल्याला कळतं की किती प्रमाणात हा स्प्रेड होतोय। जिनोम सिक्वेन्सिंग सुद्धा सर्व राज्यांमध्ये चालू आहे। टास्क फोर्स काही विशेष गठीत केली आहे? नाही, जसं मी म्हणाले की हा सब व्हेरियंट आहे, घाबरण्याचं कारण नाही। इतर देशांमध्ये देखील याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे। जर्मनी असेल, इटली असेल, US असेल, अशा अनेक देशांमध्ये हे प्रमाण वाढत आहे। आपल्या देशात जवळपास 3500 आसपास याच्या केसेस होते आणि म्हणून आपणही अलर्ट मोडवर खबरदारी विशेष घेतोय। टास्क फोर्स आपला आधीच गठीत होता, त्यांनी जो प्रोटोकॉल तयार केलेला आहे त्यानुसारच सर्व राज्यांना या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत आणि केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून याच्यावर मॉनिटरिंग करत आहे। रोजचं स्क्रीनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग यावर लक्ष ठेवून आहेत आणि सगळीकडच्या व्यवस्था आहेत की नाही याबाबतीत केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी देखील सूचना दिलेल्या होत्या। मेडिसिन अवेलेबिलिटी असेल किंवा ICU बेडची व्यवस्था असेल याची देखील त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब यांनी देखील याबाबतीत राज्यामधल्या स्थितीचा, आरोग्य स्थितीचा देखील आढावा घेतला आणि चिंता करण्याचं कारण नाही, मात्र काळजी जरूर घ्या एवढंच मी म्हणतो।